आज आपण टेन्थ मॅथ्स पार्ट टू चा सिक्स्थ चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक पाहूया ट्रिग्नोमेट्री त्याला मराठीमध्ये काय म्हणतात त्रिकोनामिती आपण नाइंथ मध्ये असताना ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक्स पाहिले होते वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आठवतात का मीरा कोण येस साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक त्यानंतर या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत अँगल ऑफ एलेवेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन थर्ड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि लास्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन हाईट अँड डिस्टन्सेस ओके तर अगोदर आपण रिवाइज करूया फिल इन द ब्लँक्स तर त्यांनी विचारले साईन थीटा, काय येईल साइन थीटा, तर थीटा हा हा अँगल आहे सीचा तर काय येईल साइन तर रेशो का हेलो साइन अपोजिट साइड अपॉन हाइपोर्टेनियपोजिट को

टेन टेन च हे काय असतो फॉर्म्युला टेनचा फॉर्म्युला असतो अपोजिट ऑपोजिट हम्म सांग मग एबी अपॉन बीसी समजलं साईन कॉस्ट अँड सेकेंड कंप्लीट द रिलेशन्स इन द रेशोज गिवन बिलो रिलेशन्स कंप्लीट करायचे साइन थिटा अपॉन कॉस्ट थिटा काय येतं

आणि कॉस थिटा म्हणजे काय बी सी अपॉन एसी मग काय येईल साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आलं ते ए बी अपॉन एसी डिवायडेड बाय बी सी अपॉन एसी मग तर खाली डिवाइड आहे तर ते वर न्यायचं असेल तर काय होणार त्याचं ए बी खालच बीसी एसी आहे ते डिवाइड आहे तर आपण काय केलं त्याला मल्टिप्लाय केलं आणि जो डिनॉमिनेटर होता तो न्युमोनेटरला घेतला आणि होता तो डिनॉमिनेटरला घेतला समजलं का आणि मग एसी एसी कट होणार मग काय मिळेल B... आपल्याला अपॉन काय आहे ते एबी अपॉन बी सीन्टी डिग्री नाइन्टी डिग्री नाही हे थर्ड रेशो बघ काय आहे आपण पहिल्यात काढलेला तर तो, तो आहे टॅन थिटा समजलं सेकेंड hmm. तिसरा फॉर्म्युला साइन थीटा इज इक्वल टू कॉस नाइंटी मायनस थीटा तर साइन आणि कॉस मध्ये रिलेशन आहे साइन थीटा असतो त्याची सेम व्हॅल्यू कॉस नाइंटी मायनस थीटा असते म्हणजेच सपोज साइन थर्टी असेल त्याची व्हॅल्यू असते वन हाफ आणि सेम कॉस नाइन्टी मायनस थर्टी नाइन्टी मायनस थर्टी किती आले सिक्स्टी म्हणजे कॉस सिक्स्टी आणि साईन थर्टी यांची दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर हा सेकंड फॉर्म्युला आहे साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाइन्टी मायनस थिटा थर्ड कॉस अरे म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं मी थिटाची व्हॅल्यू किती घेतली थर्टी घेतली मग कॉस मध्ये काय येणार नाईन्टी मायनस थर्टी कारण आपण थर्टी व्हॅल्यू घेतली ना त्याची एक्झाम्पलसाठी मग नाइन्टी मायनस थर्टी किती आलं सिक्स्टी आलं सेम तसंच तू काही पण घेऊ शकतेस टेन ट्वेंटी फोर्टी फाईव्ह ओके फॉर्म्युला आहे हा सेम तसंच आता फक्त साईनच्या ऐवजी कॉस घेतलं आणि कॉस्टच्या ऐवजी साईन घेतलं तर कॉस थिटा काय येईल साईन नाईन्टी मायनस थिटा समजलं नंतर टेन थिटा इंटू टेन नाइन्टी मायनस थिटा

तर याची व्हॅल्यू येते वन टॅन थिटा टू टेन नाइन्टी मायनस थिटा कशी येते टेन थिटा टू टेन नाइंटी मायनस थिटा काय येतं त्याच्या अपोजिट येतं तर टेन चे अपोजिट काय आहे कॉट कॉट थिटा ओके आता टेनची व्हॅल्यू काय असते साईन थिटा अपॉन कॉस थिटा राईट आताच आपण पाहिलेलं इथे पहिल्या मध्ये आठवतंय का आणि कॉट ची त्याच्या अपोजिट असते कॉट ची काय असते कॉस थिटा अपॉन साईन थिटा मग साईन थिटाला साइन थिटा गेले कॉस थिटाला कॉस थिटा गेले काय राहिलं फक्त वन 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 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली वन हे समजलं का त्यानंतर सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू पण किती येते वन येते हे फॉर्म्युला अगोदर लिहून घे नोटबुकमध्ये मध्ये राईट डाऊन

डन ओके पहिले तीन मध्ये काय डाऊट कारण हे बेसिक्स आहेत जे मध्ये आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी तर त्याचं रिव्हिजन चालू आहे काही कळालं नसेल तर आताच त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण हे मध्ये शिकलेलो आहोत तरी आपण रिवाइज करत आहोत काही डाऊट ह्याच्यामध्ये पहिल्या तीन मध्ये ओके फोर्थ वन फोर्थ काय आहे राईट द व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज की आपल्याला वेगवेगळ्या अँगलचे रेशोज काढायचे साईन थर्टी साईन थर्टीची काय येणार व्हॅल्यू नाईन्थ मध्ये आपण त्याचे व्हॅल्यू पाहिले होते वन अपॉन टू किती पाहिली होती वन बाय टू ओके तर त्यासाठी एक टेबल आहे तो तुला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर कॉस्ट थर्टी कॉस्ट थर्टीची व्हॅल्यू आहे रूट थ्री बाय टू नंतर टेन थर्टी टेन थर्टीची व्हॅल्यू आहे कशी काढणार टेन थर्टीची व्हॅल्यू तुला जरी माहीत नसेल तर कसं काढणार आपण साईन थर्टी अपॉन कॉस थर्टी यांचा रेशो असतो टेन थर्टी राईट आपण ऑलरेडी वर पाहिलंय ते येस मग ती व्हॅल्यू टाकणार आपण काय आहे वन बाय टू डिवायडेड बाय रूट थ्री बाय टू पण आपल्याला डिवाइडला डिवाइड करता येत नाही मग आपण काय करतो वन बाय टू आणि खालचा जो डिवाइड आहे तो मल्टिप्लाय करतो आणि त्यांचं डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला नेतो आणि न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला नेतो मग टू वन जा टू टू वन जा टू काय राहिलं व्हॅल्यू वन अपॉन अंडर रूट थ्री समजलं नंतर साईन सिक्स्टीची व्हॅल्यू विचारली आहे साईन सिक्स्टीची व्हॅल्यू आहे रूट थ्री बाय टू तो या व्हॅल्यू तु आपल्याला मगअप करावं लागतील कॉस फोर्टी फाईव्ह कॉस फोर्टी फाईव्ह ची व्हॅल्यू आहे वन अपॉन अंडर रूट टू मग आता टेन फोर्टी फाईव्ह कसा काढणार तू परत आता जसं आपण काढला साईन थर्टी आपण कॉस थर्टी तसा काढू शकतेस तर टेन फोर्टी फाईव्ह ची व्हॅल्यू आहे वन ओके जर तुला कॉस फोर्टी फाईव्ह आणि साईन फोर्टी फाईव्ह माहीत असेल तर त्याच्यावरून तू काढू शकतेस पण इथे काय दिलंय त्यांनी साईन सिक्स्टी दिले म्हणजे या दोघांचं डिव्हिजन नाही होणार ओके तर हे समजलंय टेबल सो राईट डाऊन व्हॅल्यूज डन ओके okay. नेक्स्ट पार्ट आता आपण नेक्स्ट रेशोज पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे कोणते आहेत ते कोसेक सेक, सेक आणि कॉट तर कोसेकचा फॉर्म्युला काय आहे त्यांनी दिलाय तिथे दिसतोय का थी थी। वन अपॉन साइन थेटा साईनच्या जर वन अपॉन केलं तर त्याची व्हॅल्यू मिळेल कोसेकची सेम सेक आणि कॉटला कॉट कोणाचा फॉर्म अपोजिट आहे वन अपॉन कॉस थिटा आणि कॉट वन अपॉन टॅन थिटा तर अशा प्रकारे आपण काढू शकतो हे वेगवेगळे रेशोज आपल्याला जर साइन कॉस आणि टॅन माहीत असेल तर त्याच्या अपोजिट काय आहे कोसेक सेक आणि कॉट तर हे फॉर्म्युला लिहून घे कोसेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन साइन थिटा सेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू वन अपॉन टॅन थिटा झालं hmm. hmm. आता इथे त्यांनी ट्रायंगल एबीसी दिलाय तर त्या ट्रायंगल वरन आपण हे रेशोज चेक करूया ट्रायंगल एबीसी आहे आणि याच्यामध्ये थिटा हा कोणता आहे अँगल सी हा थिटा आहे मग साईन काय येईल साइन, का साइन थिटा अपोजिट साइड आपण आहे अपोजिट साइड आहे एबी आणि हायपोटिनिस आहे एसी सेम कॉसच कॉस्ट थिटा काय आहे ऍडजसंट साईड ऍडजंट साईड कोणती आहे याची बी सी आणि हायपोटेनिस आहे एसी yes. मग आपल्याला कोसेक थिटा काढायचा कोसेक थिटा काय आहे वन अपॉन साईन थिटा ओके साईन थिटाची okay? व्हॅल्यू किती आली आपली वन upon... अपॉन एबी अपॉन एसी सायन काय आहे ए बी अपॉन एसी आहे पण आपल्याला माहिती आहे की आपण जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्याला जर वर घ्यायचं असेल तर कसं करतो वन इन टू जो एसी डिनॉमिनेटर आहे त्याला न्यूमरेटर बनवतो आणि जो ए बी आहे त्याला डिनॉमिनेटर बनवतो आणि वननी जर याला मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू सेमच राहते म्हणून कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आली ए सी अपॉन ए बी समजलं का तर कोसेक थीटा, काय मिळालं आपल्याला एसी अपॉन एबी राईट डाऊन हा ट्रॅंगल ची डायग्राम पण काढ म्हणजे कळेल तुला ओके तर कोसेक थीटा काय मिळाला आपल्याला एसी अपॉन ए बी तर एसी काय आहे आपला एसी आहे हायपोटेनियस राईट हायपोटेनियस आणि एबी काय आहे त्या थीटाची अपोजिट साइड आहे म्हणून याचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला कोणताही कोसेक फॉर्म्युला काढायचा असेल तर काय येणार हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड जे की आहे साईनच्या अपोजिट साईनचं काय आहे अपोजिट स साईड अपॉन हायपोटेनियस पण कोसेकचं काय येईल हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड समजलं त्यानंतर आपल्याला काढायचं सेक थिटा सेक थिटा काय आहे वन अपॉन कॉस थिटा तर कॉस थिटा काय मिळाला आपल्याला बी सी अपॉन ए सी आता सेम ते आपल्याला वर घ्यायचं आहे मग काय करणार आपण वन इन टू सी अपॉन बी सी ने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू सेमच राहील म्हणजे सेक थिटा काय मिळाला आपल्याला ए सी अपॉन बी सी तर सी काय आहे आपला हायपोटेनियस आहे आणि बी सी काय आहे त्या थिटा अँगलची ऍडजसंट साईड आहे म्हणजे सेक थिटाचा फॉर्म्युला काय मिळाला हायपोटेनियस अपॉन एडजंट साईड समजलं Yeah. So write down sec theta ओके okay, हे पाहिलं आपण कोसेक आणि सेक थीटा नेक्स्ट टेन थीटा टेन थीटा काय येईल टेन थीटा येतो अपोजिट साइड अपॉन ऍडजेंट साइड राईट मग अपोजिट साइड आहे ए बी आणि ऍट साइड आहे बी सी आता आपल्याला कॉट काढायचा कॉट थिटा कॉट थिटर फॉर्म्युला काय आहे वन अपॉन टॅन थिटा मग त्याची व्हॅल्यू टाकू टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे वन अपॉन ए बी अपॉन बी सी मग आता हे वर आहे आपल्याला मग काय करतो आपण वन इंटू बी सी जो डिनोमीटर आहे तो वर घेतो आणि ए बी जो न्यूमरेटर आये तो खाली के तो मैं ऐसी वैल्यू क्या मिलते हैं थीटा ची बीसी अपॉन एबी तर बीसी का आया है एडजेसेंट साइड आनी एबी का आया है अपोजिट साइड तर थीटा ची मुझे कोट तो फॉर्मूला हा मिलतो जो अपोजिट आये टेंस है टेंस का क्या आया सो राइट डाउन कॉट थिटा त्यांचे अपोजिट अपोजिट साइड आपण ऍडजेसंट साइड आणि कॉटचा काय उलटा ऍडजेसं साइड आपण अपोजिट साइड ओके त्यानंतर लास्ट तर आपल्याला माहिती आहे टॅन थीटा इज इक्वल टू साईन थिएटा अपॉन कॉस थिटा मग कॉट थिएटा काय येतो वन अपॉन टॅन थिटा त्याच्या अपोजिट मग टॅन थिटाची व्हॅल्यू टाकली आपण तिथे साईन थिटा अपॉन कॉस थिएटा ओके मग जो डिव्हाइड असतो तो आपण असा पण लिहितोय वन इन टू कॉस थिटा जो डिनॉमिनेटर आहे त्याला न्यूमरेटर बनवणार जो साइन थिटा न्यूमरेटर आहे त्याला डिनॉमिनेटर बनवणार म्हणजे आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू काय मिळते कॉस थिटा अपॉन साइन थिटा हा एक फॉर्म्युला आहे ओके सो राईट डाऊन नमस्ते ओके okay. तर यामध्ये जो रिमेंबर दिस पार्ट आहे ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे की काय वन अपॉम साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थिटा वन अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थीटा आणि वन अपॉन टेन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा त्याचबरोबर हे दोन्ही अपोजिट्स आहेत साईन आणि कॉस तेव्हा त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची व्हॅल्यू वन येणार आहे फॉर एक्झाम्पल साईन थर्टी त्याची व्हॅल्यू आहे वन हाफ ओके आणि कॉस थर्टी कोसेक थर्टी तर त्याची व्हॅल्यू काय येईल त्याच्या अपोजिट येईल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल वन येईल शेवटी सेम कॉस थिटा आणि सेक थिटा दोन्ही पण अपोजिट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन वन येईल टॅन थिटा आणि कॉट थिटा यांचं मल्टिप्लिकेशन वन येईल सो राईट डाऊन दिस सिक्स फॉर्म्युलीज अगेन ओके आता हा टेबल हा टेबल मध्ये प्रत्येक अँगलचे व्हॅल्यूज आहेत साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कोसेक थिटा आपल्याला माहिती आहे वन अपॉन साइन थिटा सेक थिटा वन अपॉन कॉस थिटा कॉट थिटा वन अपॉन टॅन थिटा तर प्रत्येक अँगलचे व्हॅल्यू दिलेले आहेत त्यांनी मेन मेन झिरो अँगल थर्टी फोर्टी फायू सिक्स्टी अँड नाईन्टी तर साईन थर् थर्टीची व्हॅल्यू वन हाफ आहे साईन झिरो झिरो आहे साईन फोर्टी फायू वन अपॉन रूट टू आहे साईन सिक्स्टी अंडर रूट थ्री बाय टू आहे आणि साईन नाईन्टी वन आहे साईन हा जी वेव आहे ती अशी सुरू होते झिरोपासून स्टार्ट होते आणि ते साईन नाईन्टीला वन व्हॅल्यू येते त्याची अशी साईन व्हॅल्यू असते साईन वेव्ह कॉस कशी असते कॉस नाइन्टी वन असतो म्हणजे इथून सुरू होते ती वेव कॉस झिरो असतो तो वन असतो नंतर कमी कमी होत जातो रूट थ्री बाय टू आता साईन आणि कॉसचं पाहिलं तर उलट होत जातं याला साईन नाईन्टीला वन व्हॅल्यू आहे इकडे कॉस झिरो वन आहे इथे साईन सिक्स्टी अंडर रूट थ्री बाय टू आहे इथे कॉस थर्टी आहे आपण पाहिला होता तो फॉर्म्युला साईन थिटा इज इक्वल टू काय होता कॉस नाइन्टी मायनस थिटा तो फॉर्म्युला इथे अप्लाय होतो म्हणजे साईन थर्टीची व्हॅल्यू ही कॉस सिक्स्टी असते आणि साईन सिक्स्टीची व्हॅल्यू कॉस थर्टी असते नाइन्टी मायनस तर हा फॉर्म्युला आपल्याला ठेवावं लागेल पुढचे एक्झाम्पल करण्यासाठी नंतर टेनच्या पण व्हॅल्यूज आहेत अंडर अंडर आणि काही व्हॅल्यू आहेत नॉट डिफाइंड म्हणजे त्याचे व्हॅल्यू इन्फिनिट येतात त्यामुळे नॉट डिफाइंड म्हणतो आपण त्याला मग कोसेक सेक, सेक आणि कॉट त्याच्या अपोजिट येणार ओके टॅन थिटाचा जो टेबल आहे त्याचं उलट होत जाणार इकडे लास्टचा नॉन डिफाइंड आहे तो इकडे पहिल्यांदा येणार असं सेम या साईनचा नंतर सेक आणि कॉस थिटा ओके तर आपण मीटिंग एंड करून पुढची एक्झरसाईज सॉल्व्ह करूया ओके परत जॉईन कर